प्रस्तुत गावरान लवगुरु असा लवगुरु होणे नाही। अरे काय लव कुमार, कुणा देवड दिवस तू इथं गावात किती मजा केली। आम्ही मुंबईला जात असतो ना अधून मधून। तू इन मुंबईला इथं आम्ही ते पक्या बाबण्या दाजी मी ती एज्युकेशनल शेवंता लय मजा गावात लॉकडाऊन मध्ये। हा का काय, हा मग नुसते उचा पत्या करीत होत आम्ही। शेवंताच कस काय चाललंय रे। हाय ना दाजी, आता तिसाठी आला का तू शेवंताच्या माग, ते पके एकटीच्या मागल्या लागलेला असतो 24 तास फक्त। त्या पक्याचा तर कार्यक्रम करीतो, पण ते शेवंताच कस काय ना, ती कोरोना झालाय ना लोकांना तब्येती विचारपूस म्हणून विचारलं तुला। तुझ्या मनात तर काय महामुष्या पौर्णिमाच असते। ती शेवंत होय, तिचे एकदम बरे चालू आहे। आठवडी बाजारला दाजीच्या गाडीवर बसून जात आहे। अजून काही विचारायचं आहे का तुला? अरे काय बारावर बसले का काय, शो चालू करायचा नाही का? डायरेक्टर येत आपण ते गावरान लवगुरु शो चालू केला ना पोटापाण्यात धंदा लॉकडाऊन मुळे सध्या। तर नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिश प्रस्तुत गावरान लवगुरु, जिथं तुमच्या समस्यांना मी देत असतो अचूक उत्तर। आणि आज आपल्यासोबत आहेत आमच्या गावातले गावकरी, आमच्या सोबतचे काड्या करते लहुकुमार चोबे, आणि ते आता आज आपल्याला प्रश्न विचारणार आहेत, म्हणजे मला, आणि मी त्या प्रश्नांना उत्तर देणार आहे। तर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गावरान लवगुरु। हा विचारा। पहिला प्रश्न आहे लघुऱ्या, हा माझं नाव आरती आहे। आरती? हा आरती म्हणजे बोलायची नाही, नाव आरती आहे तिचं। ती म्हणते माझा नवरा एका कंपनीत जबाबदार पदावर आहे, त्याने त्याच्या मोबाईलला पासवर्ड टाकलाय। हो हो हो। आणि आता तो सारखा चिडचिड करतो, मला वाटतं की त्याचं नक्कीच कुठंतरी अफेअर आहे। तर लवकरू तुम्ही सांगा आता मी काय करू। फारच मोठा बिकट प्रश्न विचारलेला आहे तुम्ही, गंभीर समस्या आहे ही। अहो आरती ताई, थोडा विचार करा ना, माणूस पासवर्ड कशाला टाकतो बा? समजा आता गाडीवर चाललो ना आपण, खिशात आपोआप फोन नंबर डायल होतो, कोणाला फोन लागत येत, त्याच्यामुळे ते पासवर्ड टाकीत असतात। बरं आता तुम्ही बोलता बोलता काय म्हणल्या का बा, ते एक जबाबदार पदावर आहेत कंपनीत, मोठ्या कामाला आहेत, तर तिकडं कामाचा लोड असतो है का नाही, चिडचिड होती माणसाची। याचा अर्थ असा नसतो का त्या माणसाचं बाहेर अफेअर आहे बा? आणि पासवर्ड लय गोष्टीसाठी टाकला जातो, आपल्या मोबाईलमध्ये महत्त्वाची कामं असतात, फायली असतात, लहान पोरांच्या हाती लागला, डिलीट झाल्या, नोकरी जाऊ शकते माणसाची। याचा अर्थ असा नाही त्या माणसाचं बाहेर अफेअर आहे म्हणून। त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणि त्या नवऱ्यासंग जरा बसा, गप्पा मारा, त्यांच्यासंग डोक्यात काय टेन्शन आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, शेअर करा एकमेकाशी, जरा त्यांचा प्रॉब्लेम जरा कमी करण्याचा प्रयत्न करा, एकदम सुखाचा संसार होईल। आणि असं तुम्हाला सांगतोय, संशय घेऊन आपल्या नवऱ्यावर अविश्वास दाखवून कोणाचंच भलं होत नाही, वाटूनच होतं। त्याच्यामुळं हे असं डोक्यात आणू नका, आणि सुखाने संसार करा। तुम्हाला लवगुरूच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। आरती ताई, लवगुरुनी एकदम चांगलं उत्तर दिले, तुमचं समाधान झालं असेल, शंका घेऊ नका आणि शंका टाकू नका। आणि पुढचा प्रश्न रमेश कासार विचारत आहेत, बोला। की ऑनलाईन शिक्षणासाठी मी मुलाला मोबाईल देतोय, परंतु आता पोर आहेत ना दिवसभर मोबाईल सोडत नाही, त्यानं मोबाईल घेऊच नाही, मोबाईल हातच लावू नये, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं लवगुरु तुम्ही उत्तर द्या। आता विषय असा आहे, काय नाव, रमेश कासार, रमेश कासार। हा विषय असा आहे रमेश भाऊ, लहान पोराच्या हातातून मोबाईल काढून घेणं म्हणजे आता देवालाही शक्य नाही। ते तुम्ही आता त्यो नादच सोडून द्यावं, हे काय शक्यच होणार नाही। आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर आता सरकारनेच शिक्षण ऑनलाईन केलं आहे म्हणल्यावर तुम्ही आम्ही कोणत्याला अडवणार आहे बा, नाही का? कारण शिक्षण पद्धती आता या कोरोनामुळे तशी झाली, पोरांची शिक्षण मोबाईलवरच आलेत। हां पण तुम्ही एक काम करू शकता, गेले पोराजवळ बसले, त्याला कोणता गेम खेळायला आवडतो बा, किंवा कोणती मालिका बघायला आवडती बा, 10 मिनटं बसा त्याच्यापाशी, त्याला विचारा आणि त्याला म्हणावं किती वेळची मालिका आहे, अर्धा तासाची आहे ना, आणि बघ, आणि मग तुमच्याकडे मोबाईल घ्या, बघा तेव्हा ती मालिका बघून एकदम खुश होऊन तुम्हाला मोबाईल परत देईन। आणि ती ऑनलाईन शिक्षण पद्धती झाल्यामुळं त्यात तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही। एकच उपाय आहे, त्याला पोरांवर रागवायचं नाही, चिडचिड करायची नाही, त्यांच्यासोबत बसायचं, गप्पा मारायच्या। एक तर आजकाल या गेमने एक तर डोके फिरलेले आहेत पोरांचे, त्याच्यामुळे जास्त काही बोलायचं नाही। ऑनलाईन शिक्षण पद्धती आलेली आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने अभ्यास करू द्या, मोबाईल खेळू द्या, पण त्याचं प्रमाण फक्त थोडं आपण कमी कसं करू शकतो ही माझी सगळ्या पालकांना विनंती, याचा प्रयत्न करा बा।
की मोबाईलचं वापराचं प्रमाण आहे ना कमी कसं करता येईल. आता तुला सांगतो लव, आता तू आला नाही इकडं, ती आपला दाजी ना दाजी, दाजीच मोबाईल टाकला होता मी एक दिवस, आणि तुला सांगतो असले भारी भारी फोटो त्या दाजीच्या मोबाईलमध्ये शेवंतीचे, इंदोरला शिकायला. हां, हे असले भारी भारी फोटो दाजीची मिळवणी, शेवंतीची बहीण तिचा बी फोटो होता त्याच्यात. डायरेक्टर तापलेत, पुढचा प्रश्न पेमेंट कट करीतील, घेतो घेतो घेतो. हा पुढचा प्रश्न आहे रामभाऊ देशमाने. देशमाने नमस्कार. नमस्कार. शेतकरी मित्र आहेत आपल्यासारखेच, त्यांचं आहे ना ते शेतकरी आहेत, सध्या अति पावसामुळे त्यांचं सोयाबीन सडून गेले, कांद्याची पात सुद्धा पिवळी झाली, त्यांच्या मनात आहे ना नको ते विचारायला लागले, दुष्काळामुळं कर्ज काढलं आहे ते फिटलं नाही, तर आता या अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे, तर त्यांच्या विचार त्यांच्या मनात हे ना आत्महत्येचे विचार येत आहेत, वाईट आहे थोडं. तर या हा प्रश्न तसा लव गुरुला विचारण्यासारखा नाही, पण ते हतबल झालेत म्हणून त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारला आहे, त्याच्यावर काय उत्तर द्यायचं बघा भाऊ. आता लव गुरु रामभाऊ देशमाने, ॲक्च्युली मी आहे प्रेमगुरू, प्रेमाबद्दलच बोलतो, शेतीतलं आपल्याला काही जास्त कळत नाही, पण थोडंफार नॉलेज आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही गोष्टीवर आत्महत्या येऊ पर्याय कधीच नसतो. काही झालं का कर आत्महत्या, हे झालं का कर आत्महत्या, ते झालं का कर आत्महत्या, तुम्ही आम्ही आत्महत्या करून समजा मोकळे होतो बा, हां, पण आपल्यानंतर आपल्या घरी जे आपली बायको, आपली पोरं, आपली बहीण, आपली आई, आपले म्हातारे वडील यांच्याकडे कोणी पाहायचं? तुम्हाला एक पर्याय मी देऊ शकतो. आता शेतीत काय उत्पन्न होत नाही, पाऊस जास्त पडतो आहे, पिकांचं नुकसान होतं आहे, तर शेतीबरोबर एखादा जोड व्यवसाय, एखादा जोडधंदा करा ना, तो तुम्हाला वरती आणू शकतो, घराला तुमचा हातभार मिळू शकतो. समजा तुम्हाला दोन मुलं असतील तर एखादा मुलगा मुलाला नोकरीला लावा किंवा एखादा उद्योगधंद्याला लावा आणि एखाद्या मुलाला शेती करायला लावा, असं काहीतरी पर्याय शोधा, म्हणजे हे आत्महत्या करण्याचे विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाहीत. पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहू नका. हे मान्य आहे की भारत हा देश आपला शेतीप्रधान देश आहे, शेतीशिवाय काहीच नाही, पण पूर्णपणे 100% शेतीवर अवलंबून राहू नका. खरं तर लहुकुमार काय होतं याच्यामध्ये ना, आमच्या शोमध्ये बरेचसे विनोदी प्रश्न असतात, विनोदी पद्धतीने आपण उत्तर देतो, पण हा जो प्रश्न आहे शेतकऱ्याचा खरंच गंभीर आहे, याच्यावरती विचार केला पाहिजे, एवढंच मी म्हणू शकतो. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. नमस्कार. आणि एक पीक घेऊ नका, एक पीक गेलं तर संपूर्ण तोटा होतो, म्हणून एक चार पिकं तरी, चार एकरात चार वेगवेगळे पिकं घेतले तर एका पिकावरती आलेलं संकट बाकीचे तीन पिकं आपले सावरून घेतील, आपल्या प्रपंचाला हातभार लागत. एकच पीक सगळ्या शेतात केलं आणि ते जर गेलं तर असं कर्जबाजारी माणूस होतो आणि मनात नको ते विचार येतात. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आता आमचा लवकुमार मुंबईहून आला, शेवंताचा विषय काढला, तुम्हाला वाटतं की त्या तोंडाकडे बघून सारं सोयाबीन जावं जळून गेलंय त्याचं? आम्ही तर तुम्हाला सांगतो 99 जाणं गेलोय सोयाबीन झालं म्हणून. पुढलं पीक नवीन जोमानी घ्या करता जोम ठेवला पाहिजे, म्हणून त्याचा विचार नाही, तो पर्याय नाही. लव गुरु चौथा प्रश्न थेट मुंबईवरून आहे. अरे वा, मुंबईवरून विचारा विचारा, काय म्हणतायत? नाही, जसं हे रामभाऊ देशमाने संकटात सापडलेले शेतकरी आहेत, तसं एक कौटुंबिक संकटात सापडलेल्या एक मुलीचे वडील आहेत. नाव काय? नाव नाही, नाव आपण गुपित ठेवतो, कारण की त्याची समाजात बदनामी नाही व्हावी किंवा चर्चा नाही व्हावी म्हणून. ते प्रश्न असा विचारतात की मी एका मुलीचा दुर्दैवी बाप आहे, 4 दिवस झाले माझी पोरगी एका मुलासोबत पळून गेलेली आहे. आता लव गुरु तुम्ही सांगा, तुम्ही करता ते प्रेम आहे, मग आम्ही करतो, आई वडील करतो, ते काय असतं? आई बाप मुलीला वाढवताना कमी प्रेम करतात का, म्हणून तिला प्रेम शोधण्यासाठी असं पळून जावं लागते. तळतळ आहे एका वडिलांचे. तर तुम्ही काय तुमचं इथं नाव सांगितलेलं नाही, जे काय तुमचं नाव असेल काका तुम्हाला नमस्कार. तर पहिली गोष्ट नाही का, आता तुमची मुलगी पळून गेली बा, का गेली? समजा तुम्ही तिचं ऐकूनच घेतलं नसेल मग,
त्याच्यामुळं आईवडिलांनी बी आपल्या मुलीचं ऐकून घेतलं पाहिजे, ही एक गोष्ट आहे महत्त्वाची. आणि तुमच्या वाक्यामध्ये पहिली लाईन आहे की मग एका मुलीचा दुर्दैवी बाप आहे, तर असं नसतं. दुर्दैवी नसतात मुली झाल्यावर, कारण मुली आहे ना पुरुषांपेक्षा कुठंच कमी नाही, मुलांपेक्षा कमी नाही, दहा पाऊलं पुढेच आहेत. त्यामुळे हे वाक्य मी इथंच खोडून काढितो. तर राहिला प्रश्न मुलगी पळून जाण्याचा, तर तिच्या संग एकदा तुम्ही बोललं पाहिजे होतं. आता आली दुसरी गोष्ट, जर तिने तुम्हाला न सांगता न विचारता स्वतः निर्णय घेतला पळून जाण्याचा, तर मात्र त्या मुलीची पूर्णपणे चूक आहे. तर मुलींनो कसं आहे, तुम्हाला मला सांगणं आहे, प्रेम करा. प्रेम हे देवाचं रूप आहे बा, आपण त्याच्या विरोधात जाणार कोण आहे, प्रेम करा ना तुम्ही. पण उगा गैरात संग काय करीता, तुमच्या लेवलचा बघा ना जरा, आहे का नाही. मग तुम्ही सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आणि प्रेम करायचं इकडं कुठं हिंडणाऱ्या संगती नाही जमायचं, आहे का नाही. तर प्रेम कोणासंग करावं, जो आपल्या म्हणजे एक उच्च शिक्षित आहे, ज्याला व्यसन नाही बुवा, मोकर टोकरवाणी हिंडत नाही बुवा, अशा कमावता आहे, अशा संघ आपण प्रेम करावं. त्याच्यामुळं आपले आई वडील ना बघत आहेत मुलीने कोणावर प्रेम केलंय. जर मुलगा चांगला असेल, उच्च शिक्षित असेल, त्याला काही व्यसन नसेल, तर आई वडिलांना काय प्रॉब्लेम आहे तुमचं लग्न लावून द्यायला. तुम्ही सांगा ना, माझा जो कोणी मित्र आहे तो एकदम चांगल्या घरातला आहे, उच्च शिक्षित आहे, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा, लग्न लावून देतील, तुमचा शब्द आहे आपला. पण तुम्ही उगा कोणावर प्रेम केलं, तर मग आई वडिलांचं शेवटी आपलं प्रेम असतं, त्यांची आपल्याला काळजी असते, ते काय दुश्मन आहेत काय आपले. मग त्याच्यामुळं असं डोक्यात ठेवू नका, पळून बिळून जाऊ नका. त्यांच्यासंग आई वडिलांना घ्या, जरा बसा, त्यांच्यासंग बोला, त्यांना सांगा माझा असा असं मित्र आहे बाबा, मला त्याच्यासंग लग्न करायचंय. जर तो मुलगा चांगला असेल, त्यांची बोलणी होईल, तुमचे मन जुळतील, मग तुमचं लग्न होईल. त्यासाठी मुलगा चांगला पाहिजे ना, प्रेम करायचं म्हणजे खायची गोष्ट आहे काय. आई बापाने चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले असतात, आयुष्यात पुढं नेमका काय अडचण येते त्याची त्यांना कल्पना असते, म्हणून त्यांचा जो सल्ला असतो तो प्रेमापोटी असतो, तुमच्या प्रेमाला विरोध करण्यासाठी नसतो. पुढच्या लेकराला कशाला विरोध करतील, चांगलं होत असेल. त्याच्यामुळे तुम्ही काय असं पळून जायचे निर्णय घेऊ नका, त्यांच्या बसा बोला, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा. कन्व्हिन्स इंग्लिश हा ते प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिश क्लास लावलेत ना मी ऑनलाईन, त्याच्यामुळे फाडफाड इंग्लिश बोलतो आपण. मंडळी तुम्हाला पण जर प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिशमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन इथं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिला आहे, आणि खाली जी पट्टी येते ना त्यात पण त्यांचा नंबर दिला आहे. ऑनलाईन कोर्सेस आहेत, कधी जॉईन करा, त्यांना फोन करा, आणि फाडफाड इंग्लिश बोलायला शिका. इन द बिटवीन, हा इन द बिटवीन. मग लवकर काय वाटला शो आपला, शो काय आता लव गुरु म्हणले ते डायरेक्टर कडक येत कडक येत. आता लवला शो आवडला म्हणलं, तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, धमाल प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पाहत राहा गावरान लव गुरु, प्रश्न तुमचे उत्तर आमचे.